भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीने निर्भय व निष्पक्ष पद्धतीने मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्यूजसह सोशल मीडियाच्या वापरावरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम श्रीमत लाल यांना दिले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्के, समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सदस्य डॉक्टर श्रीराम राऊत, अंबादास यादव, रफिक शेख, गणेश बिराजदार, सचिव सोनवणे आणि समीर मुलाणी आदी उपस्थित होते. निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण आणि माध्यम संनियंत्रण समितीची भूमिका ही अत्यंत महत्वाची असून समाज माध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. वृत्तपत्रात येणाऱ्या संशयित पेड न्यूज शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ट करावा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे समितीने कामकाज करावे. समितीने दैनंदिन पेड न्यूजचा अहवाल खर्च समितीला सादर करावा असेही मीना यांनी सांगितले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक मीना यांनी आज जिल्हा माध्यम कक्ष आणि एमसीएमसी समिती कक्षाला भेट दिली. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या टीव्ही युनिटच्या कामकाजाची माहिती, नोंदी आणि रिपोर्ट कशा पद्धतीने दिला जातो याविषयी युनिटचे प्रमुख रफिक शेख आणि सचिन सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली. डॉक्टर श्रीराम राऊत यांनी सोशल मीडियावर राजकीय पक्ष आणि उमेदवाराचा छुपा खर्च कशा पद्धतीने काढला जातो याची सविस्तर माहिती दिली. अंबादास यादव आणि गणेश बिराजदार यांनी पेड न्यूज कात्रणे आणि दैनंदिन निवडणूक कार्यालयाला देण्यात येणाऱ्या अहवालाविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रसार माध्यम वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून उमेदवारांच्या प्रचार, जाहिराती, राजकीय माहिती यांचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. पेड न्यूज जाहिरात पूर्व प्रमाणीकरणाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी आणि नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून प्रिंट, इलेक्ट्रॉनिक पोस्ट, सोशल मीडियातील प्रतिनिधींची या अनुषंगाने कार्यशाळा घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना पेड न्यूज व जाहिरात पूर्व प्रमाणीकरण याची माहिती देण्यात आल्याची माहिती समिती सदस्य सचिव सोनटक्के यांनी तसेच सहाय्यक नोडल अधिकारी चव्हाण यांनी दिली. यावेळी माध्यम कक्षातील आप्पा सरवळे, सुभाष भोपळे, कासिम जमादार, नागेश क्षीरसागर, अरविंद महाले, कृष्णा घंटे, शरद नलावडे, मिलिंद भिंगारे, इलियास इनामदार, संजय घोडके, दिलीप कोकाटे, भाऊसाहेब चोरमले, इकबाल भाईजान, नागेश दंतकाळे, प्रवीण चव्हाण, अमोल घाडगे, अतिश हावळे, प्रवीण बर्दापूरकर आदी उपस्थित होते.